न्यूज लाइन अचूक वेधक। मी भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवार म्हणून महायुतीचा उमेदवार म्हणून आज अर्ज दाखल केलेला आहे। मी साध्यापणाने अर्ज दाखल करत असताना ज्यांनी समाजाची सेवा केले असे काही जवान मंडळी आणि त्याच्याबरोबर काही वारकरी मंडळी काही माता भगिनी अशा लोकांना घेऊन मी अर्ज दाखल केलेला आहे। मी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून महायुती सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विकास काम भागामध्ये आम्ही आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। ही काम करत असताना या परिसराचा सर्वांगीण विकास व्हावा, परिसराच्या लोकांच्या अडीअडचणी सुटाव्या या दृष्टीने आम्ही सातत्याने प्रयत्न करत राहिलेलो आहे। आणि शेवटी माझं प्रामाणिकपणे असं मत आहे की आपण सगळे जनतेचे सेवक आहोत, जनतेसाठी आपल्याला काम करायचंय आणि त्यामुळे जनतेचा आशीर्वाद आपल्याबरोबर असणं गरजेचं आहे। आम्हाला खात्री आहे की ह्यावेळेला महायुतीच्या बाजूनी जनतेचा कल राहील आणि या निवडणुकीमध्ये महायुतीला लोक विजय करतील। कारण का एका बाजूला काँग्रेस पक्ष आहे, दुसऱ्या बाजूला माजी मुख्यमंत्री आहेत, अनेक वेळा दोन वेळा लढत झालेली आहे तुमची, यावेळेस आव्हान तुम्ही कसं बघताय? यावेळेला अत्यंत चांगली परिस्थिती मतदारसंघामध्ये आहे। शेवटी मतदारांनी ज्या वेळेला मनामध्ये आणलं त्यावेळेला बदल घडत असतो आणि मला खात्री वाटते की आदरणीय मतदार बंधू जो आजपर्यंत माझ्या पाठीशी उभा राहिलाय, अनेक माता भगिनी ज्या माझ्या पाठीशी उभा राहिल्या, बंधू भगिनी माझ्या पाठीशी उभे राहतील आणि उभा राहिल्यानंतर निश्चित स्वरूपी आम्हाला यश प्राप्त होईल। द न्यूज लाइन अचूक वेधक।